राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी करत प्रशासनाला काही सूचना देखील केल्या. विठ्ठल मंदिरातल्या भुयारामध्ये सापडलेल्या मूर्तींची पाहणी करून करीर यांनी त्याची माहिती घेतली. यावेळेला मुख्य सचिवांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन देखील घेतलं. मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देत करीर यांचा सत्कार करण्यात आला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.